मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे केवळ 2.5 दिवस मंत्रालयात गेले हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचा दावा एकनाथ शिंदेचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी केला. दुसरीकडे शिंदे भाजप सरकार चांगलं काम करत असल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. तर सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला. मला माहिती नाही सापडल्यात की नाही, पण मुनगंटीवार साहेब म्हणत असतील तर ते, कारण की या राज्याचे एक मोठे नेते आहेत, मंत्री आहेत, तर मला वाटतं असं जर झालं असेल तर ती आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण की गेल्या 2.5 वर्षामध्ये मंत्रालय पूर्णपणे बंद होतं, कारण की त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः जात नव्हते. कारण की कालच माननीय पवारसाहेबांनी त्यांच्या पुस्तकातून त्या ठिकाणी सांगितलेलं, किती दिवस गेले, 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस हा एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपण म्हणू शकतो की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो मागच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये हे सरकार ज्या प्रकारे काम करतं आहे हे पाहून जे आहे ते विरोधी पक्षनेत्याच्या पायाची खालची वाळू सरकलेली आहे, आणि खालच्या स्तरावरती जाऊन जे आहे ते टीका रोज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, आणि ही नवीन टीका त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. मला वाटतं त्या टीकेला आणि प्रत्येक टीकेला आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर जे आहे हे देणं आम्ही बांधील नाही आहोत त्या ठिकाणी. आणि विरोधकांचं काम आहे विरोध करणं, टीका करणं, आमचं काम आहे लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांसाठी काम करणं. हा जो पूर्ण प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे, आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा जेव्हाही हा निर्णय येईल तेव्हा जे आहे सुप्रीम कोर्ट आम्हाला वाटतं की योग्य तो निर्णय त्या ठिकाणी देईल. कारण की बहुमत चाचणीमध्ये जे आहे हे सरकार पास होऊन जे आहे हे सरकार स्थापन झालेलं आहे, आणि 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ती आमच्याकडे आहे, आणि ज्या ज्या टेक्निकल बाबतीचं पूर्तता करायची होती सगळ्या पूर्तता केलेली आहे.